घटनेमध्ये जी घटना आहे ही 24 फेब्रुवारी 2024 मध्यरात्री 1:45 घटना आहे. या घटनेमध्ये रितिका मालू उर्फ रितू मालू ही माधुरी सरडा समवेत सीपी क्लबमधून मर्सिडीज कारने निघालेली होती व 1:45 तिने एक ॲक्टिवाला डॅश दिलेली आणि त्या डॅशमध्ये दोन जे युवक होते ते मृत पावले. त्यानंतर पोलिसांनी तिला कस्टडी घेण्यामध्ये 6 तास उशीर केलेला होता. त्यानंतर म्हणजे तिची मेडिकल रिपोर्ट जी आहे त्यामध्ये असं समोर आलं की तिने लिकर जे आहे अल्कोहोल आहे ते कन्झ्युम केलेलं होतं. त्यामुळे मग याच्यामध्ये सुरुवातीला जे बेलेबल सेक्शन्स होते त्यानंतर मग नॉन बेलेबल सेक्शन्स हे ॲड करण्यात आलेले होते व तिला कस्टडीमध्ये जेव्हा बेलेबल सेक्शन्स ॲड करण्यात आले होते तिला कस्टडीमध्ये घेण्यात आलेलं होतं. कस्टडीमध्ये घेण्यात आल्यानंतर तिला लगेच माननीय मॅजिस्ट्रेट कोर्टाने रिलीज करण्यात आलं होतं.